हॅलो मित्रांनो, कसे आहेत माझी फॅमिली? यूट्यूब फॅमिली कशी आहे सगळेजणं? आज आपण बनवतो आहे खाडीचा कोलमट. हा जो कोलमट आहे थोडं मोठा आहे, ह्याची जात वेगळी असते. एक बारीक कोलमट आहे आणि हा थोडा मोठा असतो. त्याची रेसिपी मी आज तुम्हाला दाखवते. पहिले आपण ह्याच्यामध्ये घालायचं आहे हिरवी मिरची, लसूण आणि थोडंसं आलं. हा वाटण ठेचून ठेवलं आहे मी. हे मोठे 2 चमचे मी टाकले. तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता. दोन मिनटं परतून झालं की आपण हा बारीक चिरलेला कांदा टाकू. 2 पद्धतीने बनवतात, मी आज वेगळी पद्धत दाखवते. नेक्स्ट टाईम वेगळी पद्धत दाखवेन तुम्हाला. गॅस थोडा फास्ट केला आहे. हे मी परत ते तोपर्यंत दुसरं साहित्य दाखवते. ह्याच्यात वांगं आणि शेंगा हे टाकायचे असतात. वांगी आणि शेंगा हे खूप छान लागतात ह्याच्यात. आपण वांगी 2 वांगी घेतली आहेत मी मिडियम साईजची आणि 1 शेंग घेतली आहे. हे स्वच्छ धुवून त्या मिठाच्या पाण्यात ठेवलं आहे. ते आपण ह्याच्यात टाकूया. आधी कांदा परतून घेऊ छान. आता हे छान परतत आलं आहे. थोडं परतून झालं का ह्याच्यात आपण टॅमॅटो टाकू. हा एक मोठा बारीक चिरून घेतलेला टॅमॅटो आहे. आता ह्याच्यात मी थोडं चवीनुसार मीठ टाकते. मीठ टाकल्याने कांदा आणि टॅमॅटो लवकर शिजेल. मी अंदाजे टाकते, चवीनुसार तुम्ही मीठ टाकू शकता. तुम्ही करून बघा, खूप छान लागते ह्याची टेस्ट. त्याच्यात वांगं आणि शेंगा टाकलं तर अजून छान लागते. हे बघा, त्याला जरा शिजत ठेवूयात आपण. पाच मिनटं शिजत आहे. जास्त याला खूप अगदी हे नाही शिजवायचं आहे. आता आपण हे चिरून ठेवलेली वांगी आणि शेंगा हे मी धुवून ठेवले आणि मिठाच्या पाण्यात ठेवले होते. आता ते मी ह्याच्यात टाकते. मिठाच्या पाण्यात ठेवल्याने वांगी काळी नाही पडत. गॅस फास्ट केला आहे. असं परतून घ्यायचं छान. आला गॅस मी फास्टच ठेवला आहे. बघा, जवळजवळ 5 मिनटं असं शिजत ठेवलं होतं. अच्छा, झाकण ठेवायची गरज नाही आहे कारण कांदा आणि टमॅटो ऑलरेडी शिजलं आहे. बघा, त्याच्यानंतर हे असं परतून घेतलं छान मिक्स झाल्यावर. आता ह्याच्यात आपण हा जो कोलमट मी ठेवला होता साफ करून, हे कोलमीसारखं दिसतं आहे तुम्हाला पण हे कोलमट आहे. ह्याच्यामध्ये हे बघा, हे फक्त ह्याचं इकडचे पाय आणि काढायचं असतं डोकं, बाकी ही अशीच ठेवायची असते. हे आता मी टाकते ह्याच्यात. परत ह्याला मिक्स करून घेऊ. खायला खूप छान लागते ही चवीला. तुम्ही नक्की करून बघा, तुम्हाला आवडेल ही.
असं करा. परतल्यानंतर तुम्हाला अशी कोलंबीसारखी दिसते. आता आपण ह्याच्यात बाकीचे सगळे सुखे मसाले घालूया. गॅस मी स्लो केला आहे. तर हळद पावडर, मीठ आपण ऑलरेडी टाकलं आहे. आता तिखट टाकते, अंदाजे टाकते मी, कारण मी हिरवी मिरची पण वाटणार टाकली आहे, त्यामुळे तिखट एक चमचा जवळपास टाकायचा आहे, छोटा चमचा. असं छान मिक्स करून घ्यायचं आहे. मीठ नका टाकू, कारण मीठ आपण आधीच शिजताना कांदा शिजण्याकरता टाकलं होतं. हे बघा छान मिक्स करायचं. 5 मिनटं असंच राहू द्या. बघा मी याच्यावर झाकण ठेवून 10 मिनटं याला वाफेवर ठेवलं होतं. छान परतून घ्यायचं आहे. वांगी आणि शेंगा जे ठेवतो ना थोडे मोठे ठेवायचे. बघा वांगी पण थोडे मोठे मोठे ठेवा, एकदम बारीक ठेवलं तर लगेच शिजून जातात ते. आता काय स्लो करते, थोडी कोथिंबीर टाकते आणि मिक्स करते. ह्याची चव वेगळी लागते, छान लागते. परतताना कोथिंबीर टाकली की थोडंसं पाणी टाकून हे असं सुखं पण तुम्ही खाऊ शकता. ही मी चिंच अशी कोळून ठेवली आहे, ज्यात गरम पाणी टाकलं आणि त्याचा असा कोळ केला आहे. बघा थोड्या वेळाने आपण हे चिंचेचं पाणी टाकू त्याच्यात. मित्रांनो, माझं जे चॅनल आहे आरती फूड लवर, त्याला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा. तुमचे मित्र फॅमिली मेंबर्स असतील तर त्यांना पाठवा. माझं चॅनल नवीन नवीन आहे, तुमच्या सपोर्टची गरज आहे. तुम्हाला रेसिपीज मी चांगल्या चांगल्या दाखवेन. हे आमच्या आगरी कोळी पद्धतीचे रेसिपी आहेत, नक्की ट्राय करा, तुम्हाला आवडतील. काही लोकांना प्रश्न पडेल की मी ह्या भांड्यात का केलं आहे, ह्याला इकडे टोप म्हणतात. तर ह्या टोपामध्येच ही रेसिपी बनवली जाते आणि छान लागते, ह्याच्यामध्ये चव वेगळी लागते. तुम्ही करून बघा, कढाईत किंवा वेगळ्या भांड्यात नॉनस्टिकमध्ये तुम्ही केलीत तर त्याच्यात चव वेगळी लागते. ह्याच्यात जी गावातली पद्धत आहे, ह्या गावातल्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवते, ह्याची चव तुम्हाला नक्की आवडेल. आता 5 मिनटं झालेत, आपण ह्याच्यात चिंचेचं पाणी टाकू. तुम्ही हे चिंचेचं पाणी नंतर पण टाकू शकता, भाजी आणि वांगी शिजल्यावर. बघते वांगी शिजलं आहे का थोडं. हे बघा अजून थोडंसं वांगं कच्चं आहे, म्हणून मी चिंचेचं पाणी नंतर टाकते. आधी साधं पाणी थोडं टाकते, म्हणजे वांगं शिजलं आणि शेंगा शिजल्या. बघा थोडं पाणी टाकायचं, जास्त नाही, पातळ रस्ता काढायचा आहे. चिंचेचं पाणी टाकलं आधीच तर मग वांगं आणि शेंगा शिजणार नाही, म्हणून मी आता नाही टाकलं आहे. तेल पण मी 2 चमचेच टाकलं आहे, खूप जास्त तेलकट ही भाजी चांगली नाही लागत, त्यामुळे जास्त तेल नका वापरू. पण मी आधीच टाकलं होतं टोपामध्ये म्हणून तुम्हाला कळणार नाही. बघा हे बघा मित्रांनो, आता मी ह्याच्यामध्ये पाणी टाकलं आहे. पाणी टाकून मला एक उकळी यायला लागली आहे. आता मी गॅस स्लो करते आणि ह्याला शिजत ठेवते. शेंगा आणि वांगं शिजलं का मग आपण ह्याच्यात चिंचेचं पाणी टाकायचं आहे. मीठ तुम्ही टेस्ट करून बघायचं आहे, लागलं तर आपण थोडं मीठ टाकूयात, नाही तर मग मिठाची काही गरज नाही, आपण ऑलरेडी टाकलं आहे त्याच्यात मीठ. तर मी झाकून ठेवते, नंतर तुम्ही बघा रंग किती छान येईल ह्या भाजीला. आता झाकून मी 10 मिनटाकरता ही भाजी शिजत ठेवते. हे बघा आता ह्याचं झाकण मी काढते, त्याला वाफ आली आहे चांगली. हे बघा दाखवते मी तुम्हाला. हे बघा वांगं पण शिजले आणि शेंगा पण शिजल्या, त्याला वेळ नाही लागत शिजायला. हे बघा शेंगा पण एकदम छान शिजले. हे बघा आता आपण ह्याच्यात चिंचेचं पाणी टाकूयात.
चिंच तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाका, म्हणजे कसं आंबट, आमच्या इथे थोडं आंबट लागतं त्यामुळे मी थोडंसं जास्त टाकली आहे चिंच. तर मिक्स करायचं चांगलं. काही लोकांना आंबट म्हणजे चिंच नाही आवडत आंबटपणाला, तुम्ही याच्यामध्ये कोकम टाकू शकता, पण कोकमाने एवढी चांगली चव नाही लागत जी ह्याच्याने लागते. किंवा आंबोशी असते ना आंब्याचे सुकवलेले, ते पण तुम्ही वापरू शकता. आता मी तुम्हाला मगाशी बोलले की आंबोशी, आंबोशी बऱ्याचशा लोकांना माहिती नसतं की आंबोशी म्हणजे काय, तर मी ती पण तुम्हाला दाखवीन की वर्षभराची आमच्याकडे केलेली असते. जसं चिंचेचे गोळे आपण करून ठेवतो तसं आंबोशी पण वर्षभराची तयार केलेली असते. नेक्स्ट याच्यामध्ये मी तुम्हाला ती पण दाखवेन. आता आपण चिंच वापरली आहे. आता मी कोथिंबीर टाकते. भाजी झाली आहे, फक्त आपण चिंच टाकली त्यामुळे 5 ते 10 मिनटे शिजत ठेवायची आहे, नाहीतर चिंचेचा कच्चटपणा लागतो. हे बघा, नक्की ट्राय करा, तुम्हाला लोकांना आवडेल ही गरम गरम भाताबरोबर. आणि आता पावसाळा आहे, त्यात पावसाळ्यातही खूपच छान लागते भाजी. त्याच्याबरोबर तुम्ही कुठलीही फिश फ्राय घेऊ शकता आणि हा रस्सा आणि भात. आता मी परत ह्याच्यावर 5 मिनटं झाकण ठेवते बघा, आणि स्लो गॅसवर 5 मिनटं ठेवते. हे बघा, आता आपण ह्याचं झाकण काढूया. हे बघा, असा छान रंग आला आहे. कदाचित तुम्हाला कॅमेऱ्यामध्ये एवढा चांगला रंग दिसत नसेल, पण एकदम छान असा रंग आलेला आहे. आता ही भाजी आपली एकदम छान तयार आहे. गॅस फास्ट करते आणि बंद करते. ही अशी खाडीच्या कोलमटची भाजी, वांगं आणि शेंगा टाकलेली तयार आहे. तुम्ही नक्की करून बघा आणि मला नक्की कमेंटमध्ये कळवा की तुम्हाला कशी वाटली. आणि अशाच चांगल्या चांगल्या रेसिपीज मी तुम्हाला दाखवीन पोळी आगरी पद्धतीच्या आमच्या गावाकडच्या. हे बघा, मस्त वाटते. कलर तुम्हाला थोडासा हे दिसत नसेल, आत्ता गरम आहे भाजी म्हणून, पण नक्की ट्राय करा. आणि ह्याच्यामध्ये जे लसूण हिरवी मिरची मी टाकली आहे ते ठेचूनच टाका, त्याला मिक्सरमध्ये बारीक करू नका. ठेचून टाकले तर त्याची चव एकदम छान येते. आलं लसूण आणि थोडंसं आलं आणि लसूण जास्त आणि मिरच्या. नक्की ट्राय करा आणि मला नक्की सांगा. बाय.